त्यामध्ये दोन नंबर धडा चालू बघा आपला, टू प्रेडिक्ट क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, काय त्याला मूलद्रव्यांचे वर्गीकरण आहे ना, काय बघा मराठीमध्ये काय म्हटले, मराठीमध्ये काय म्हटले, धड्याचं नाव काय आहे मराठीमध्ये, आवर्ती वर्गीकरण. हे चार क्वेश्चन्स आपण पहिले चार क्वेश्चन्स बघितले, पटपट रिमाइंड करत जायचं, थोडंसं रिमाइंड झालं तरी अतिशय जवळजवळ तुम्हाला 25% तुमच्यामध्ये प्रोग्रेस होणार लक्षात ठेवा. त्यानंतर एकूण एलिमेंट्स आपण किती बघितले, 118 बघितले, त्यामध्ये पहिला जो आपण सायंटिस्ट होता तो कोण होता बघा, डोबेरिनस ट्रायड्स होता, बरोबर आहे का, त्याने तीन एलिमेंट्स मांडलेले आहेत. त्यानंतर आपण त्यातले तीन प्रश्न बघितले, त्यातले कुठले पर्याय बरोबर होते सांगा, दुसरा आणि तिसरा पर्याय बरोबर होता. त्यानंतर नवीन जो लॉ मांडला तो कोण आहे सांगा, न्यूलँड अष्टकांचा नियम होता तो, त्यांनी काय केलेले आहेत, 8 एलिमेंट्सची मांडणी केलेली आहे, 8 मूलद्रव्ये क्रमाने मांडले. त्यात त्यांनी काय सांगितलं, पहिलं आणि 8वं जे एलिमेंट्स आहेत ते त्यांचे फिजिकल प्रॉपर्टी सेम आहेत आणि ते कोणत्या चढत्या क्रमानुसार मांडले, ॲटोमिक मासच्या चढत्या क्रमांकानुसार. ॲटोमिक मासलाच मराठीमध्ये काय म्हणायचं, अणु वस्तुमानांक. त्यानंतर जो त्यांचे लिमिटेशन्स पण आपण बघितले, आता मेंडेलियन प्रेडिक्टेबल आपण बघितला, यांनी किती एलिमेंट्स मांडले सांगा, किती मूलद्रव्ये मांडले, 63 मूलद्रव्ये मांडले. ते पण कसे मांडले, ॲटोमिक मासच्या चढत्या क्रमांकानुसार मांडलेले आहे. त्यानंतर ह्यांचा लॉ काय झाला बघा, इंग्लिशमध्ये पहिला सांगतो बघा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर प्रेडिक्ट फंक्शन ऑफ देअर ॲटोमिक मासेस, आणि मराठीमध्ये काय बघा, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांकांचे आवर्ती फल असतात. त्यानंतर हा ग्रुप बघा, त्यामध्ये काही त्यांनी रिकाम्या जागा सोडल्या होत्या मेंडेलियन, काही एलिमेंटच्या समोर काय होते, प्रश्नचिन्ह होते, बरोबर आहे का, परत त्यांना त्यांना नावं दिलेली आहेत. त्यानंतर नेक्स्ट घ्या पुढे, त्यांचे आपण मेरिट्स पण बघितलेले आहेत, त्यानंतर त्यांचे पाठीमागं आता आपण काय बघत आहोत, डिमेरिट सुद्धा पाहिलेले आहेत, बरोबर आहे का, पेज नंबर किती वरती डिमेरिट्स होते बघा, 20 वरती. आता नेक्स्ट जो प्रश्न विचारलेला आहे पुढे आपल्याला बघा, यूज युअर ब्रेन पॉवर, त्यामध्ये दोन प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, राईट द मोलेक्युलर फॉर्म्युले ऑफ ऑक्साईड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स बाय रेफरिंग टू द मेंडेलियन प्रेडिक्टेबल. आता प्रत्येकांचे मोलेक्युलर फॉर्म्युले आपल्याला लिहायचे आहे, बरोबर आहे का, राईट द मोले, दुसरा क्वेश्चन बघा, राईट द मोलेक्युलर फॉर्म्युले ऑफ द कंपाउंड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स विथ हायड्रोजन बाय रेफरिंग टू द मेंडेलियन प्रेडिक्टेबल. आता ह्याचे कसे मोलेक्युलर फॉर्म्युले लिहायचे बघा, पहिल्यामध्ये काय जोडायचे सांगा, ऑक्साईड जोडायचं, ऑक्साईड म्हणजेच ऑक्सिजन जोडून तयार करायचं आहे, म्हणजे एन ए पुढं ओ जोडायचा, एस आय पुढे ओ जोडायचा, सी ए पुढे काय जोडायचा, ओ, ऑक्साईडचा अर्थ काय आला का, प्रश्न परत येतो बघा, राईट द मोलेक्युलर फॉर्म्युले ऑफ द, कुठे आहे प्रश्न बघा तो, बघितला प्रश्न, राईट द मोलेक्युलर फॉर्म्युले ऑफ ऑक्साईड्स, ऑक्साईडला अंडरलाईन करा, ऑक्साईड म्हणजे प्रत्येकाला खाली दिलेले एलिमेंट्स आहे त्याला ओ लावायचं आहे, काय लावायचं सांगा, ओ लावायचं आहे, ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स बाय द रेफरिंग टू द मेंडेलियन प्रेडिक्टेबल, ऑक्साईड्स बनवायचे, प्रत्येकाला ओ लावायचा, पण ओ लावायचा, एक ओ लावायचा का दोन ओ लावायचे हे तुम्हाला मी सांगतोय. आता यामध्ये बघा काय काय त्यांची उत्तरं लिहून घ्या, तो प्रश्न काय करा वहीमध्ये लिहून घ्या पटकन, जे उत्तर आहे ते बघा. आपण पहिला सोडियमला काय जोडलं सांगा, सोडियमला पण ओ जोडलो, बरोबर आहे का, मग काय झालं फॉर्म्युला बघा, एन ए टू ओ असं तयार झाला, काय झालं सांगा, एन ए टू ओ सोडियम ऑक्साईड, बरोबर आहे. त्यानंतर दुसरं एस आयला काय जोडलं सांगा, एस आयला एस आय ओ टू, म्हणजे त्याला आपण काय नाव आहे बघा, सिलिकॉन डायऑक्साईड. डाय काय म्हणलं रे, कारण दोन असेल तर डाय म्हणायचं आणि एक असेल तर मोनो, पण इथे मोनो वगैरे काय म्हणलेलं नाही, आपण फक्त दोनलाच डायऑक्साईड म्हणलेलं आहे. नंतर सी ए ओ लावायचं, सी ए ला काय लावायचं, ओ, मग काय झालं नाव सांगा, सी ए ओ काय झालं, कॅल्शियम ऑक्साईड, बरोबर आहे काय. त्यानंतर आरबी ला त्यानंतर सीचं ना, हा सीचं काय झालं, ओ टू लावलं आपण, सी ओ टू म्हणजे काय झालं, कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर काय आरबी ला काय लावलं सांगा, आरबी ला पण आरबी टू ओ केलं आपण, आरबी टू ओ त्यालाच काय म्हणले, रुबिडियम ऑक्साईड. आणि पी ला फॉस्फरसला पी टू ओ फाय होणार आहे, बरोबर आहे का,
मग ओ फाय म्हणजे काय सांगा, फॉस्फरस पेंटॉक्साइड, फॉस्फरस पेंटॉक्साइड. ऑक्सिजन किती आहेत, 5 आहेत, म्हणून पेंटॉक्साइड म्हटलं. ऑक्सिजन 2 असेल तर काय म्हणायचं, डायऑक्साइड. त्यानंतर पुढे बघा, परत सीएल ला काय लावलं सांगा, सीएल ला पण का बीए राहिलं, आपलं बीए राहिलं, बीए ला काय लावायचं, परत ओ लावायचं, बीएओ बेरियम ऑक्साइड. आणि सीएल ला सीएल टू ओ 7, तर याचं नाव काय बघा, डायक्लोरिन हेप्टॉक्साइड. सीएल टू ओ 7 म्हणजे काय म्हणायचं, डायक्लोरो हेप्टॉक्साइड. आणि त्यानंतर एसएन, एसएन म्हणजे माहितीये का, टीन आहे, त्याला ओ टू लावा, टीन ऑक्साइड. बरोबर आहे का, एस एन ओ टू, बरोबर आहे का. हा तुम्ही डायऑक्साइड म्हटलं तरी चालेल, इथं टीन ऑक्साईडच्या ठिकाणी टीन डायऑक्साइड, पण टीन डायऑक्साइड व्यवस्थित वाटत नाही, मग टीन ऑक्साइड. लक्षात का, म्हणजे डायऑक्साइड म्हटलं तरी पण चालेल, 2 असेल तर डायऑक्साइड, 5 असेल तर पेंटॉक्साइड, 3 असेल तर ट्रायऑक्साइड, असे काय आहेत नावं आहेत. आता नेक्स्ट, हा बोल, राईट द मोलेक्युलर फॉर्म्युले ऑफ कंपाउंड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स विथ हायड्रोजन. आता ह्याला काय लावायचं सांगा, हायड्रोजन लावायचं. इथं आपण काय लावलं, ऑक्साईड लावलं. आता इथं काय लावायचं सांगा, हायड्रोजन, त्यालाच म्हणायचं हायड्रॉक्साईड, सॉरी हायड्राइट्स. काय म्हणायचं, हायड्राइट्स. विथ हायड्रोजन बाय रेफरिंग टू द मेंडेलियन पेरियोडिक टेबल, मग सी ला काय लावायचं, एच, मग काय म्हणलं सांगा, सी एच 4. तर सी एच 4 हे आपल्याला माहित आहे मिथेन गॅस आहे. सी एच 4 काय सांगा, मिथेन गॅस, जो गोबर गॅस मध्ये पण बाहेर पडतो. त्यानंतर एस बघा, एस, एस ला काय लावलं, एच 2. त्याला अजून काय नाव, मला काही फाईंड झालं, तुम्हाला जर एस एच 2 ला नाव जर फाईंड झालं नेटवर तुम्हाला सांगा तुम्ही, तर सी एच 2. त्यानंतर बी आर ला एच लागलं, बी आर एच होणार, तर ह्याचं नाव काय बघा, हायड्रोजन ब्रोमाइड. कशाचं नाव हायड्रोजन ब्रोमाइड आहे सांगा, बी आर एच, हायड्रोजन ब्रोमाइड. त्यानंतर नेक्स्ट नाव कुठलं आहे बघा, ए एस, ए एस ला काय लावायचं, ए एस ला ए एस 3, त्यालाच काय म्हटलंय बघा, आर्सेनिक ट्रायहायड्राइड. हायड्रोजन किती आहेत, 3 आहेत, म्हणून ट्रायहायड्राइड म्हटलं. ए एस लाच काय म्हणायचं आहे, आर्सेनिक. मग नाव काय झालं बघा, ए एस एच 3, बरोबर आहे का, आर्सेनिक ट्राय हायड्राइड. त्यानंतर एफ एच, पुढचा बघा, एफ एच तोच आहे ना, एफ एच लाच काय नाव दिले बघा, हायड्रोजन फ्लोराईड. हा हायड्रोजन अगोदर घेतला आणि एफचं नाव नंतर घेतलं, हायड्रोजन फ्लोराईड. त्यानंतर कुठलं घेतलं बघा, हा ओ एच 2 हे हायड्रोक्साईडचा गट आहे. कशाचा गट आहे, हायड्रोक्साईड, ओ एच 2. त्यानंतर एनचं काय नाव बघा, एनचं, हा एन एच 3, नॅशनल हायवे क्रमांक 3 नव्हे, एन एच 3 नॅशनल हायवे क्रमांक 3 म्हणशील, तसं काय नाही, आपला इथला कुठला एन एच 4 आहे ना, हा एन एच 4 म्हणजे इथलं वेगळं, एन एच 4 म्हणजे इथलं काय सांगा, मिथेन आहे, नाही मिथेन नव्हे, एन एच 4 आपण नॅशनल हायवे म्हणतो, आणि एन एच 3 म्हणजेच काय, अमोनिया, बरोबर आहे का, एन एच 3 अमोनिया, आणि एन एच 3 पण हायवे आहे, कुठला तुम्ही मला सांगायचं उद्या. आता त्यानंतर सीएल ला काय लागलं सांगा, सीएल ला, सीएल ला परत एच लागलंय ना, हा मग सीएल एच काय नाव आहे बघा, ड्युटेरियम क्लोराईड, ड्युटेरियम क्लोराईड. आता यामध्ये सीएल ला काय म्हटलं, क्लोराईड, आणि एच ला काय म्हटलंय, ड्युटेरियम. एकच एच आहे इथे लक्षात ठेवा, एकच एच म्हणजे काय, ड्युटेरियम, आणि सीएल म्हणजेच काय, क्लोराईड. हे नावं सांगता आली पाहिजे तुम्हाला, जोड्याला लावलं वगैरे असं जर विचारलं तर हे उपयोगी पडणार आहे. तर काळा का बघा, पहिला दुसरा क्वेश्चन व्यवस्थित. तर आता घ्या पुढे, मॉडर्न प्रिडिक्टेबल, पुढे बघा, तर मोस्ट इम्पॉर्टंट, कुठे एच बी आर घेतले ना मी, काय घेतले, बोला ना, एच टू एस घेतले मी, काय घेतले, एस एच टू घेतले ना, तिथं काय नाव दिलं, हायड्रोजन सल्फाइड दिले ना, ते पण घेऊ शकता. आता वरती काय दिले, काय यामध्ये आणखी एक तुम्ही यामध्ये पॉईंट वाढवत चालते, आपण जे नाव सांगितलेलं त्यामध्ये बघा, पहिलं काय नाव चेंज केलं, आपण सांगा
ओच आहे, ओला आपण एच लावलं बरोबर आहे का, मग काय झालं एच टू ओ घेतला तर चालतो, एच टू म्हणजेच काय सांगा वॉटर, इथं आपण काय घेतलेलं मगाशी ओ एच टू, एच टू अगोदर घेतला तरी पण चालेल, तर ते नाव बदललं, नाव काय झालं सांगा वॉटर, हे लक्षात ठेवायचं इथं। आता त्यानंतर आणखी कुठला आपण बदल केला सांगा, एच टू एस, एस ला आपण मगाशी काय लावलेलं सांगा एच टू लावलेलं, तिथं काय करा एच टू अगोदर घ्या आणि एस नंतर घ्या, मग आपलं काय झालं एच टू एस झालं बघा, कुठं आहे एच टू एस, याचं नाव काय आहे हायड्रोजन सल्फाइड, काय नाव आहे हायड्रोजन सल्फाइड, हे नाव घ्या इथं। का आलं पॉइंट व्यवस्थित का आला का, यामध्ये काय शंका असतील तर विचारायचे पटकन झालं, तो पॉइंट क्लिअर करूया आपण, घ्या मॉडर्न प्रेडिक्टेबल बघा आपला, यामध्ये हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रेडिक्टेबल आहे। आता हा कोणी मांडला, हा ॲक्च्युली प्रेडिक्टेबल काय आहे तो आपल्याला फुल डिटेलमध्ये माहिती बघायची। द सायंटिफिक वर्ल्ड डिड नॉट नो एनिथिंग अबाउट द इंटेरियर ऑफ द ॲटम, बघा जे विज्ञानचं जे जग आहे त्या जगामध्ये त्यांना काहीच माहीत नव्हतं की त्या ॲटमच्या आतमध्ये काय आहे, ॲटम जो असतो ना आपला, ॲटम म्हणजेच काय, हां अणूच्या आतमध्ये काय आहे जगाला माहीत नव्हतं असं सांगितलं इथं। पण व्हेन मेंडेलिव पुट फोर्थ द प्रेडिक्टेबल, जेव्हा मेंडेलिवनं काय केलं प्रेडिक्टेबल पुढे ठेवला बरोबर आहे का, जेव्हा मेंडेलिवनं प्रेडिक्टेबल ठेवला त्यावेळी ॲटम म्हणजे काय, ॲटममध्ये काय काय असतात आतमध्ये कुठले कुठले घटक असतात हे माहीत नव्हतं, अणूमध्ये काय काय घटक आहे, जेव्हा मेंडेलिवनं काय केलं प्रेडिक्टेबल ठेवला आपल्या समोर, काल आपण बघितलंय मेंडेलिवचं प्रेडिक्टेबल पूर्ण बरोबर आहे का, बघितलंय ना मेंडेलिवचं प्रेडिक्टेबल पूर्ण, त्यावेळी लोकांना किंवा जगाला काय माहीत नव्हतं, तोच की टेबल कालचा चार्ट एक आहे बघ पाठीमागे त्याचा तो चार्ट, हा तो चार्ट बघितला मी काल, मग त्यामध्ये काय सांगितलेलं की एलिमेंट माहीत होते पण एलिमेंटच्या आतमध्ये जे ॲटम्स असतात ॲटममध्ये काय आहे हे माहीत होतं का नाही। आता पुढे बघा, आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर सायंटिस्ट स्टार्टेड एक्सप्लोरिंग द रिलेशन बिटवीन द इलेक्ट्रॉन नंबर ऑफ एन ॲटम अँड द ॲटोमिक नंबर, काय झालं सांगा, जेव्हा इलेक्ट्रॉनचा शोध लागला तेव्हा शास्त्रज्ञ कशाच्या पाठीमागे लागले, काय शोधण्याच्या पाठीमागे लागले, संबंध शोधू लागले, कशाचा संबंध शोधू लागले, इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे आणि ॲटोमिक नंबर किती आहे यांचा संबंध शोधू लागले। ॲटोमिक नंबर म्हणजेच काय रे, अणुअंक, बघा हा जो आपला ॲटम आहे एक कण आहे, या कणामध्ये काय असणार आहेत रे इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन मध्ये या कणामध्येच काय असणार आहेत ॲटोमिक नंबर, ॲटोमिक नंबर म्हणजेच काय अणुअंक असणार आहे, मग अणुअंक आणि इलेक्ट्रॉनचा काय संबंध आहे हे शोधू लागले कोण, सायंटिस्ट शोधू लागले की आतमध्ये इलेक्ट्रॉन आहे एखाद्या कणामध्ये आणि त्या कणामध्येच काय आहे ॲटोमिक नंबर लपलेला आहे, काय आहे दोघांचा संबंध काय आहे शोधू लागले। द ॲटोमिक नंबर इन मेंडेलिव्ह प्रेडिक्टेबल ओनली इंडिकेटेड द सिरियल नंबर ऑफ द एलिमेंट, आता बघा मेंडेलिव्हचा जो प्रेडिक्टेबल आहे त्यामध्ये ॲटोमिक नंबर म्हणजेच काय होते सिरियल नंबर होता, म्हणजे हायड्रोजन एक क्रमांकाला त्या पुढचा दोन क्रमांकाला असे फक्त त्यांचे काय होते क्रमाने लावलेले सिरियल नंबर होते म्हणून सांगितले। आता बघा मोस्ट इम्पॉर्टंट इन 1930 1913 कुठे बघा 1913 आहे का, द इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोसले, त्याला अंडरलाईन करा हेनरी मोसले, कोण इंग्रजी शास्त्रज्ञ कोण हेनरी मोसले, डिमॉन्स्ट्रेटेड विथ द हेल्प ऑफ द एक्सपेरिमेंट्स डन युझिंग एक्सरे ट्यूब, बघा एक्सरे ट्यूब म्हणजे एक अशी एक प्रयोग करण्याचे एक साधन आहे, त्यामध्ये आपण ॲटम टाकून ॲटममध्ये कोणकोणते घटक आहेत आतमध्ये काय आहे आपण काय करू शकतो फाइंड करू शकतो, दॅन द ॲटोमिक नंबर ऑफ एन एलिमेंट करस्पॉन्ड्स टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस ऑर द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम ऑफ दॅट एलिमेंट, आता हे पूर्ण बघा थोडं थोडं एक्सप्लेन करतो, त्यांना काय शोध लागला ॲटोमिक नंबरला नाव काय दिले सांगा अक्षर काय रे झेड आहे, अणुअंकाला अक्षर काय आहे झेड आहे, तो झेड म्हणजेच काय सांगा पॉझिटिव्ह चार्ज,
आता मला सांगा, एखादा कण असतो, कण म्हणजेच काय? अणु. अणु म्हणजेच काय? ॲटम. अणु म्हणजेच काय सांगा? ॲटम. आणि ॲटममध्ये काय असं सांगा? एक न्यूक्लियस असतो. आता ॲटममध्ये असं स्ट्रक्चर असते बघा, आणि ह्यातला कोण असतो सांगा? आतमध्ये एक न्यूक्लियस असतो. काय असतो? आतमध्ये बाजूला काय असतो सांगा? एक न्यूक्लियस असतो. आणि न्यूक्लियसवरती काय असतो रे? पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज पडत असतो. मला सांगा मग यामध्ये काय सांगितलेलं आहे? दॅट द ॲटोमिक नंबर ऑफ अन इलेमेंट करस्पॉन्ड टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस ऑर द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम दॅट इलेमेंट. आता पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच काय म्हटलं इथं? नंबर ऑफ प्रोटॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजे ॲटोमिक नंबर म्हणजेच काय? न्यूक्लियसवरती किती पॉझिटिव्ह चार्ज आहे किंवा प्रोटॉनची संख्या किती आहे. प्रोटॉनची संख्या किती आहे म्हणजे आतमध्ये काय असणार आहेत? इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. किती घटक असणार आहेत? तीन. कुठले कुठले सांगा? इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. आणि प्रोटॉनची संख्या म्हणजेच कोण? ॲटोमिक नंबर. काय सांगितलं इथं? प्रोटॉनची संख्या म्हणजेच कोण? ॲटोमिक नंबर. त्याला अंडरलाईन करा, झेड पासून अंडरलाईन करायचं. अणु अंकापासून, ॲटोमिक नंबरपासून ते कुठंपर्यंत? इलेमेंटपर्यंत अंडरलाईन करा. ॲटोमिक नंबर म्हणजेच काय सांगा? प्रोटॉनची संख्या. झालं. आणि खाली एक ओळख बघा आता. दिस रिव्हील्ड दॅट ॲटोमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ इलेमेंट दॅन इट्स ॲटोमिक मासेस. त्याला अंडरलाईन करा. खालची ओळ आहे बघा ते. म्हणजेच यामध्ये अणुअंक हा महत्त्वपूर्ण गुणधर्म ठरलेला आहे अणु वस्तुमानांकापेक्षा. अणु वस्तुमानांकापेक्षा कुठला गुणधर्म महत्त्वपूर्ण ठरला इथं? ॲटोमिक नंबर. ॲटोमिक नंबर महत्त्वाचा ठरला. अगोदर सगळ्यांनी कशावरती सगळे इलिमेंट मांडले होते रे? कशानुसार मांडले होते? अणु वस्तुमानांक. आणि आता अणु अंक. म्हणजे ह्यांनी जे मांडलेले आहेत त्याचे इलिमेंट मांडले का नाही? एक. एक नंतर काय? दोन. दोन नंतर तीन. तीन नंबर चार. चार नंबरला पाच. सहा. सात. आठ. हे डोक्यावर बसलेले काय सांगायचं? हे ॲटोमिक नंबर आहे. डोक्यावर बसलेले काय रे? ॲटोमिक नंबर म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणायचं? अणु अंक आहे. परंतु अगोदरचे जे सायंटिस्ट होते त्याने ॲटोमिक नंबर नुसार मांडणी केली होती की कशानुसार? नाही, ॲटोमिक मास. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणायचं आहे? अणु वस्तुमानांकानुसार केली होती अगोदरची मांडणी होती. कोणी? डोबेरायनरने कशानुसार मांडणी केली? ॲटोमिक मास. न्यूलँडने कशानुसार मांडणी केली? ॲटोमिक मास. मेंडेलने कशानुसार मांडणी केली? ॲटोमिक मास. पण हेन्री मोसले यांनी मांडणी कशी केली? ॲटोमिक नंबरनुसार. आता ॲटोमिक नंबर म्हणजेच काय? ॲटोमिक नंबर म्हणजेच काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स. प्रोटॉनची संख्या किंवा आतमध्ये चार्ज किती पडतो. एखादा कण आपण सहजा कशाचं पण बारीक केलं, बारीक सगळ्यात बारीक समोसा घेतला, समोसा बारीक 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 तुकडा करतो. शेवट असा बारीक तुकडा घ्यायचा त्याचे तुकडे परत होता कामा नये. त्याला काय आणायचं? ॲटम आणायचं. आणि त्या आत तुकड्यामध्ये काय तीन घटक लपले आहेत? कुठले? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि इलेक्ट्रॉनची संख्या ग्राह्य न धरता कशाची संख्या धरायची? नंबर ऑफ प्रोटॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स. आता यामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचा काय संबंध आला मी तुम्हाला नंतर सांगेन. फक्त नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे इथं काय लक्षात ठेवायचं आहे? ॲटोमिक नंबर. अकॉर्डिंगली द स्टेटमेंट ऑफ द मॉडर्न प्रेडिक्ट लॉ वॉज स्टेटेड ॲज फॉलोज. आणि मॉडर्न प्रेडिक्ट लॉ खाली स्टेटेड केलेला आहे. त्याला महत्त्वपूर्ण आहे तिथे लिहून घ्या. तर यावरती पहिला प्रश्न लिहून घ्यायचा आहे. What is modern periodic law? पहिला प्रश्न लिहून घ्या. काल बऱ्याच जणांनी प्रश्न लिहून घ्या पुढे. हेन्री मोसलेनं काय नियम मांडलाय बघा. मॉडर्न प्रिडिक्टेबल, त्यालाच काय म्हणायचं रे? लॉंग फॉर्म ऑफ द प्रिडिक्टेबल. तुम्हाला असा पण प्रश्न विचारतो लॉंग फॉर्म ऑफ प्रिडिक्टेबल काय म्हणायचं? कुणाला म्हणायचं? दीर्घरूप कुणाला म्हणायचं? इथं दिलेलं आहे पुढे लॉंग फॉर्म ऑफ द प्रिडिक्टेबल. आता यांचं पूर्ण एक्सप्लेनेशन आपण करूया. पहिला पॉईंट काय बघा. द क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट्स रिझल्टिंग फ्रॉम an arrangement of the elements in an increasing order of their atomic numbers
इज द मॉडर्न प्रिडिक्टेबल, तर यांनी कशी मांडणी केली त्याला अंडरलाईन करा. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स, अणुअंकाच्या चढत्या क्रमांकानुसार मांडणी, असा शब्द कुठे आहे बघा. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स, ऐका, अणुअंकाच्या चढत्या क्रमानुसार, ऐका तिथं तुला मिळालं का आयुष्य, कसं काय मिळालं नाही. अणुअंकाच्या चढत्या क्रमांकानुसार त्यांनी मांडणी केलेली आहे. हां, अणुअंकाच्या चढत्या क्रमांकाने मांडणी केली. कोणी केले? हेनरी मोजले. आता चढता क्रम कसा बघा, हा पहिला एक, एक नंतर काय सांगा, दोन, दोन नंतर क्रम कसा वाढला, बघा, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, हे सगळे वरचे डोक्यावरचे काय सांगा, ॲटॉमिक नंबर अणुअंक आहे. आता पुढे घ्या, द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स कॅन बी प्रेडिकेटेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न प्रेडिक्टेबल फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ ऑफ ॲटॉमिक नंबर्स. म्हणजेच जी जे मूलद्रव्यांचे गुणधर्म आहेत बघा, ह्यामध्ये अतिशय व्यवस्थितपणे कोणी मांडून दाखवले, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे कोणत्या नियमावर जास्त चांगले मांडणी झालेले आहे, त्यांच्या अणुअंकानुसार जी मांडणी केलेली आहे त्यानुसार मूलद्रव्यांची वैशिष्ट्य किंवा गुणधर्म हे चांगले कळलेले, म्हणजे अणुअंकानुसार जी मांडणी केली ती चांगली झाली. कोणानुसार मांडणी झाली यांची? अणुअंकानुसार. अणुअंक म्हणजेच काय? ॲटॉमिक नंबर. मग त्यामुळं काय झालंय, मूलद्रव्यांचे गुणधर्म चांगले कळले, म्हणजे कोणता मूलद्रव्य कुठे येणार आहे, कुठल्या कप्प्यात बसणार तो. पुढे बघा, द मॉडर्न प्रिडिक्टेबल इज ऑल्सो कॉल्ड द लॉन्ग फॉर्म ऑफ द प्रिडिक्टेबल. मॉडर्न प्रिडिक्टेबलच काय म्हणायचं सांगा, लॉन्ग फॉर्म ऑफ द प्रिडिक्टेबल. काय म्हणायचं आहे? लॉन्ग फॉर्म ऑफ द प्रिडिक्टेबल. नेक्स्ट आहे पुढे, इन द मॉडर्न प्रिडिक्टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड, आता तिथं खाली पण तोच पॉईंट रिपीट झाला आहे, विथ देअर ॲटॉमिक नंबर. कसं, कशी मांडणी केली त्याला अंडरलाईन करा. मॉडर्न प्रिडिक्टेबलमध्ये जे एलिमेंट्स मांडलेले आहेत ते कशानुसार मांडले, ॲटॉमिक नंबरनुसार मांडलेले आहेत. ॲटॉमिक नंबरचा चढता क्रमांकानुसार मांडलेले आहेत. कुणानुसार मांडले सांगा? हां, As a result, most of the drawbacks of Mendeleev's predictable appear to be removed. Drawbacks म्हणजे लिहून घ्या चुका. कुणाच्या चुका कमी झाल्या रे यामध्ये? मेंडेलीवने ज्या चुका केल्या होत्या माहिती आहे का, मेंडेलीवने जे टेबल मांडला त्यामध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका कुणाच्या टेबलमध्ये कमी झाल्या? हेनरी मोजलेच्या. म्हणजे ह्यामध्ये जास्त काही चुका नाही, तर चुका जास्त कुणामध्ये होत्या? मेंडेलीवच्या. त्या चुका दुरुस्त कोणी केल्या? मोसलेने दुरुस्त केल्या. कोणी दुरुस्त केलं सांगा? मोसलेने. हवेवर द ॲम्बिग्युटी अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन इज नॉट रिमूव्ड इवन इन द मॉडर्न प्रेडिक्टेबल. परंतु कुणाची समस्या अजून संपलेली नाही? हायड्रोजनला कुठं ठेवायचं ही समस्या अजून संपलेली नाही. हायड्रोजनची जागा कुठे आहे, हायड्रोजनचं स्थानक कुठं आहे, हे अजून समस्या सुटलेली नाही. आता खाली या, आता मोस्ट पॉईंट आहे यामध्ये. We have seen in the previous standard that electronic configuration of an atom, तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन असणार आहे, माहिती आहे ना इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणजे काय सांगा बघा. समजा सोडियममध्ये किती इलेक्ट्रॉन असतात टोटल, सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11 आहे. तर याची फोर्ड कशी होणार सांगा? 281. एक हा न्यूक्लियस असणार आहे केंद्रक, हा एक कक्ष असणार आहे, हा एक कक्ष असणार आहे. पहिल्या याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन फिरणार आहे? 2. दुसऱ्यामध्ये किती इलेक्ट्रॉन फिरणार? 8 फिरणार. आणि शेवटी किती इलेक्ट्रॉन फिरणार? 1. म्हणजे पहिल्या 1, 2, नंतर 8, नंतर 1. लक्षात आलं, ह्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रॉन स्वरूपन. काय म्हणायचं? हे आपण नवीमध्ये शिकलोय म्हणून सांगितले. झालं बघा, द वे इन विच द इलेक्ट्रॉन आर डिस्ट्रीब्युटेड इन द सेल्स अराउंड द न्यूक्लियस इज डिटरमाइंड बाय द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इट अँड द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एन ॲटम इज सेम ॲज द ॲटॉमिक नंबर. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, जेवढे इलेक्ट्रॉन्स आहे, इथं बघा क्लिअर झालं, बघा संबंध क्लिअर झाला. टोटल इलेक्ट्रॉनलाच काय म्हणले सांगा इथं? ॲटॉमिक नंबर. काय म्हणले सांगा? टोटल जे इलेक्ट्रॉन आहेत, एकूण इलेक्ट्रॉन किती सांगा? 2, 8, 1, 11 झाले. आणि 11 नाव काय दिले सांगा? ॲटॉमिक नंबर. 11 म्हणजेच काय? एकूण इलेक्ट्रॉन आणि एकूण काय झाले? अणुअंक त्याचा.
टोटल अणुअंक किती यायचा 11 आहे. आता यामध्ये पुढे घ्या, द रिलेशनशिप बिटवीन द एटॉमिक नंबर ऑफ इलेमेंट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न प्रेडिक्टेबल. आता इथं पुढे घ्या, स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न प्रेडिक्टेबल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता प्रश्न एक लिहून घ्या, राईट द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न प्रेडिक्टेबल. हा स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न प्रेडिक्टेबलचं जे उत्तर आहे, प्रश्न काय होता बघा, राईट द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न प्रेडिक्टेबल आहे की नाही. पहिल्यापासून द मॉडर्न प्रेडिक्टेबल पासून कुठेपर्यंत घ्यायचं माहिती आहे का, कुठेपर्यंत घ्यायचं, शेवट राईट साईडपर्यंत घ्यायचंय. हो मोठा एक स्ट्रक्चर यायचं. आता स्ट्रक्चर मध्ये पॉइंट काय काय लिहायचे, पहिला पॉइंट जो घ्यायचा आहे पूर्ण पॅसेज असतो काल का, 5 मार्काला प्रश्न विचारला होता, त्यामध्ये किमान किती पॉइंट लिहायचे, 10 पॉइंट तर लिहायला पाहिजे 5 प्रश्नाला, कारण एका ओळीला काय असणार आहे, अर्धा मार्क असणार आहे असं ग्राह्य धरायचं आहे. 5 मार्क असेल तर किती ओळी पाहिजे, 10 मार्क पाहिजे. तर यामध्ये बघा पहिला पॉइंट काय बघा, त्यामध्ये द मॉडर्न प्रेडिक्टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पीरियड्स 1 to 7. किती ओळ्या आहेत रे प्रेडिक्टेबल मध्ये, आडव्या ओळ्या किती बघा, हॉरिझॉन्टल रोज म्हणजे इथे बघा 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पीरियड्स, 7 आडव्या ओळींना काय म्हणायचं, आवर्तने. मग 7 आडव्या ओळी कुठल्या बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 बरोबर आहे का. अशा किती ओळ झाल्या सांगा, टोटल 7 ओळी झाल्या. आणि यामध्ये पण आहे बघा पुढे चार्ट तुम्हाला दिसतोय बघा, कुठे गेला चार्ट, खालच्या नाही करायचे, खालची लाईन वेगळे कुठे गेला तो मॉडर्न प्रेडिक्टेबल पुढे आहे. हा इथे आहे बघा, पेज नंबर किती वर सांगा, हा मला सांगा, मग हायड्रोजनची आडवी 1 ओळ झाली पहिली ओळ अशी, लिथियम पासून शेवट निऑन पर्यंत 1, सोडियम पासून शेवटी कुठे ऑर्गॉन पर्यंत 1, अशा किती ओळी झाल्या मोजा की तुम्ही, 7 झाल्या का बघा टोटल, अशा 7 आडव्या ओळी झाल्या का बघा चेक करा. मग 7 ओळींना काय म्हणायचं आहे इंग्लिश मध्ये, पीरियड्स, आणि मराठी मध्ये काय म्हणायचं, आवर्तने. काय म्हणायचं आहे, आवर्तन म्हणा किंवा आवर्तने. आता हे झालं 7 आडव्या ओळीच, आता उभ्या ओळी बघा. आता बघा परत तिथं ओळ काय दिल्या सांगा, त्यातली ओळ बघा, सिमिलरली द 18 वर्टिकल कॉलम्स, त्याचप्रमाणे 18 उभे जे कॉलम्स आहेत इन दिस टेबल आर द ग्रुप्स 1 to 18, 1 ते किती रे 18. आता 1 ते 18 कसे बघा, असे उभे टोटल मोजा किती बघा, असे 18 आहेत का बघा, 1 ते 18 आहेत का चेक करा. आणि त्या 1 ते 18 काय म्हणायचं, कॉलम्स म्हणायचं. ग्रुप्स म्हणायचं त्याला, ग्रुप्स काय म्हणायचं आहे मराठी मध्ये, इंग्लिश मध्ये ग्रुप्स म्हणायचं आहे आणि मराठी मध्ये गण म्हणायचं आहे. एकूण किती गण आहेत किंवा किती ग्रुप्स आहेत, 18 गण आहेत. आता ते बघा कुठून कसे उभे, टोटल बघा उभे कसे आहेत, पहिला उभा कुठला धरायचा, उंचीनुसार एच पासून एफ आर पर्यंत, आणि शेवटी इथे बघा असे उभे मोजा टोटल किती आहेत सगळे स्तंभ, असे पोल उभा करायचे तसे आपण म्हणतो ना, टोटल किती पोल आहेत मग 18, आणि 18 पोलला काय म्हणायचे सांगा, ग्रुप्स, किंवा त्याला मराठी मध्ये काय म्हणायचंय, गण म्हणायचंय. आता तळाशी घ्या, तळाशी तळाचा प्रश्न बघा परत इथे बघा, द अरेंजमेंट ऑफ द पीरियड्स, इकडे या परत परत त्या ह्याच्यावर या वाक्यावरती, द अरेंजमेंट ऑफ द पीरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट्स इन टू द फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. एक बॉक्स तयार झाला, कसा बॉक्स तयार झाला सांगा, आडवा आणि उभा मिळून काय होतो रे, एक बॉक्स तयार होतो का नाही, आडवी आडव्या रेषा आणि उभ्या रेषा, आडव्या अशा 2 रेषा आणि उभ्या 2 रेषा, म्हणून काय तयार झाला, बॉक्स तयार झाला. त्याला काय म्हणले मराठीमध्ये बघा, बॉक्सला चौकट तयार होतं, त्याला काय म्हणले, चौकटी तयार होतात. त्याला अंडरलाईन करा, कशाला अंडरलाईन करायचं, एक पीरियड्सला आवर्तनाला एक अंडरलाईन करा, ग्रुपला एक अंडरलाईन करा, आणि चौकट आणि ग्रुपला एक ते आपण बॉक्सेसला अंडरलाईन करा, कारण तेच मेन पॉईंट वाचत जायचे नंतर नंतर. झालं, पुढे बघा, आता इच बॉक्स करस्पॉन्ड्स टू द प्लेस फॉर 1 इलेमेंट, आणि एका बॉक्समध्ये किती इलेमेंट्स आहेत रे सांगा, एकच आहे. एका बॉक्समध्ये किती मूलद्रव्य आहेत, एकच आहे. बघा एका बॉक्समध्ये एका चौकटीमध्ये किती मूलद्रव्य आहेत, एकच आहे. पुढे घ्या, आता अपार्ट फ्रॉम दी 7 रोज, आता बघा ह्या 7 आडव्या ओळी सोडून खाली 2 एक्स्ट्रा ओळी दिसत मला, अशा खाली 2 एक्स्ट्रा ओळी आहेत का बघा, त्या 2 एक्स्ट्रा ओळींना काय म्हणायचं आहे, 2 रोज आर शोवन सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ द प्रेडिक्टेबल, दीज आर कॉल्ड लॅन्थेनाइट सेरीज अँड ऍक्टिनाइट सेरीज. त्याला अंडरलाईन करा,
लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड कुठे बघा, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड आहे का, खाली दोन ओळी आहेत, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणी आहे का, खालच्या दोन ओळींना काय म्हणायचं इथे दिले बघा मराठीमध्ये मी, तळाशी ज्या ओळी आहेत एकाला काय म्हणायचं लॅन्थेनाइड आणि एकाला काय म्हणायचं ऍक्टिनाइड, लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड काल का। आता पुढे घ्या, इट मीन्स पुढे घ्या, देर आर 118 बॉक्सेस इन द पिरियड टेबल इन्क्लुडिंग द टू सेरीज। आता यामध्ये त्या टू सेरीजमध्ये इन द पिरियड टेबल इन्क्लुडिंग द टू सेरीज, त्या टू सेरीजमध्ये जरा ते वाक्य वाचू घ्या मराठीमध्ये घेतात, म्हणजेच देर आर 118 बॉक्सेस इन द पिरियड टेबल इन्क्लुडिंग द टू सेरीज, म्हणजे एकूण किती बॉक्स आहे तुम्ही स्टार्ट केलं तरी टोटल 118 बॉक्स होतात खालच्या धरून, ते घरी जाऊन मोजायचे 118 बॉक्स आहेत का, इथून स्टार्ट करायचं हे बघा असे मोजून जायचं, किंवा तिथं क्रमांक दिला जातील शेवटी क्रमांक दिलेला असते बघा 118 म्हणून वरती डोक्यावर आहे का, म्हणजे एकूण किती एलिमेंट्स आहेत टोटल सांगा 118 एलिमेंट्स व्यवस्थित बसलेले आहेत त्या बॉक्समध्ये। आता पुढे घ्या, पुढे काय म्हणले बघा, इट मीन्स that there are 118 places for elements in the modern periodic table, very recently formation of few elements was established experimentally and thereby the modern periodic table is now completely filled up, and modern table ha purnapane bharla, all the 118 elements are now discovered, and javajav kiti elements find zale 118, and kiti shodh lagla aata 118 jagamade sadya kiti elements ahet 118, आणि 118 बरोबर कुठल्या प्रेडिक्टेबल मध्ये बसले व्यवस्थित, मॉडर्न प्रेडिक्टेबल मध्ये बसले, ह्या टेबल मध्ये व्यवस्थित बसले, अगोदरच्या टेबल मध्ये बसले का नाही, कुणानुसार बसले नाहीत, डोबे लाइनरनुसार बसले नाहीत, न्यूलँडनुसार बसले नाहीत, नंतर मेंडेलियनुसार बसले नाहीत, तर कुणानुसार कुणी व्यवस्थित बसवले 118 एलिमेंट्स, मोस्लेन बसवला, किती बसले सांगा मोस्लेन, खालचे बघा खालचे नाही आहेत, खाली एक चार्ट आहे की खालच्या दोन आडव्या ओळी ऍक्टिनाइड आणि लॅन्थेनाइड 118 अंक दिले का बघा त्यामध्ये चेक करा आहे ना, हा काय दिले नाव आहे ते दिसले एवढे क्लिअर जेवढे दिसतात तेवढे मी बघूया आपण। आता पुढे या, इथंपर्यंत काय सांगा ना, आता दुसरा पॅसेज बघा, द एंटायर पिरियड टेबल इज डिवाइड इंटू फोर ब्लॉक्स, पूर्ण हा पिरियड टेबल चार ब्लॉक मध्ये विभागला गेलाय, चार ब्लॉक म्हणजेच काय बघा, इथं मराठीमध्ये ब्लॉकला काय म्हणलंय खंड म्हणले, संपूर्ण आवर्त सारणी चार खंडामध्ये विभागलेले, किती खंड आहेत बघा चार खंड आहेत, कुठले कुठले खंड बघा, एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक, बरोबर आहे। आता पुढे बघा, द एस ब्लॉक कंटेन्स द ग्रुप्स 1 and 2, द ग्रुप 13 to 18 कन्स्टिट द पी ब्लॉक, 13 आणि 18 जे गण आहे त्यामध्ये पी ब्लॉक आहे, द ग्रुप 3 to 12 कन्स्टिट्यूट द डी ब्लॉक, अँड वाय द लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड सिरीज ॲट द बॉटम फ्रॉम द एफ ब्लॉक। आता द डी ब्लॉक इलेमेंट्स आर कॉल्ड ट्रान्झिशन इलेमेंट्स, खाली बघा, आता अ झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ द पिरियड टेबल, आता पी ब्लॉक कुठे आहे बघा, आता सगळ्यात पहिला ब्लॉक बघून घेऊया आपण, चला चला पहिला ब्लॉक कुठला आहे सांगा आपला, एस ब्लॉक, एस ब्लॉक कुठून कुठे आहे बघा दिसते तुम्हाला यामध्ये बघा आकृतीमध्ये बघा, हायड्रोजन आणि बेरिलियमचा जो गण दिसतोय ना, गण क्रमांक 1 आणि 2 आहे हे उभे पोल, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप, बरोबर आहे का, बरोबर आहे ना, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड, पहिले गण आणि दुसरे गण कुठल्या ब्लॉक मध्ये येणार आहे, एस ब्लॉक, एस ब्लॉक म्हणजे एस खंड, त्यानंतर इकडे घ्या पी ब्लॉक मध्ये कुठला येणार आहे, पी ब्लॉक मध्ये ते गण क्रमांक 13 ते गण क्रमांक 18, 13 ते 18 इथे बघा, 13 ते 18 कुठल्या ब्लॉक मध्ये, पी खंडामध्ये येणार, त्यानंतर डी खंडामध्ये कुठला येणार बघा, 3 ते 12, डी खंडामध्ये कुठला येणार आहे 3 ते 12, आणि एफ खंडामध्ये खालचे 2 येणार, ऍक्टिनाइड सिरीज अँड लॅन्थेनाइड सिरीज, काल का खालच्या ह्याच्यामध्ये एफ मध्ये ना, काला म्हणजे हे दोन पोल एस ब्लॉक मध्ये, हे किती पोल बघा 1 2 3 4 5 6 पोल पी ब्लॉक मध्ये, म्हणजे लक्षात आलं का बघा, पी ब्लॉक
नंतर डी ब्लॉक एक राहिला बघा मधला, डी ब्लॉक मध्ये कुठून कुठे सांगा, 3 to 12, ग्रुप नंबर 3 to 12, आणि एफ ब्लॉक कुठे आहे फायनल, खाली यायचं तळाला, कळालं? हे चार ब्लॉक कळाले. आता ह्यामध्ये आणखी पॉइंट वरती या, आता थेरीकडे या, वाक्याकडे चला. परत काय सांगितले वाक्यामध्ये बघा, द डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट्स. डी ब्लॉक मध्ये जे एलिमेंट आहे त्याला काय म्हटलं रे बाबा, डी खंडामध्ये जे एलिमेंट आहे त्याला काय म्हटलंय, संक्रमक मूलद्रव्य असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, संक्रमक. आता संक्रमक का म्हटलं आपण ते नंतरच्या जे स्वाध्यायामध्ये वगैरे ते जाणार आहेत क्वेश्चन, त्यावेळी बघूया. त्यानंतर बघा नेक्स्ट काय म्हटलंय, द थ्री ट्रॅडिशन झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ द प्रेडिक्ट टेबल. आता झिगझॅग लाईन, झिगझॅगलाच काय म्हणायचं रे, नागमोडी रेषा. काय नागमोडी रेषा मी इथे काढल्या बघा, अशी बघा एक नागमोडी रेषा कशामध्ये मी काढल्या सांगा, पी ब्लॉक मध्ये काढल्या. यामध्ये आकृतीमध्ये कुठे दिसते का बघा तुम्हाला, चला हा दिसते बघा, नागमोडी रेषा काढलेली आहे बघा एक पी ब्लॉक मध्ये इथून, ती दिसते का. हा मग त्यामध्ये कुठले एलिमेंट्स, त्या एलिमेंट आहे का नाही, ते नागमोडी रेषा काढले का नाही, मग त्या नागमोडीच्या वरच्या साईडला म्हणजे राईट साईडला कुठले एलिमेंट्स आहेत, आणि डाव्या बाजूला लेफ्ट साईडला कुठले एलिमेंट्स आहेत, आणि बरोबर त्याला लागून कुठले एलिमेंट्स आहेत हे माहिती व्हायला पाहिजे. आता बघा ते कुठले कुठले एलिमेंट्स आहेत, पुढे बघूया. चला बघा, द मेटलॉइड्स, द थ्री ट्रॅडिशनल टाइप्स ऑफ एलिमेंट्स कॅन बी क्लिअरली शोन इन द मॉडर्न पीरियड टेबल विथ द हेल्प ऑफ द धिस झिगझॅग लाईन. द मेटलॉइड एलिमेंट्स लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ द झिगझॅग लाईन. आता मेटलॉइड एलिमेंट्स कुठले कुठले बघा, मेटलॉइड्स हे बघा, मेटलॉइड एलिमेंट्स हे बाउंड्रीला, बॉर्डरला म्हणजे माहिती आहे का, ह्याला लागूनच जे एलिमेंट्स आहे लागूनच ह्या रेषेला, त्याला काय म्हणायचं सांगा, मेटलॉइड्स. आता कुठले एलिमेंट्स नेमके प्रश्न पडायचे तुम्हाला, नेमके कुठले बाउंड्रीला लागून म्हणजे कुठले एलिमेंट्स, तर बघा ते एलिमेंट्सची नावं सांगतो. पहिला बघा चार्टमध्ये या त्या मेटलॉइड्स कुठले आहेत. तर पहिला मी एक तुम्हाला दाखवलंय बघा, इथे मी बाण केलं की नाही बघा, इथं हे एस आय सिलिकॉन आहे का, त्यानंतर जर्मनियम, मी कुठला कुठला बाण केला बघा, सिलिकॉन जर्मनियम, त्यानंतर एएस, एएस म्हणजेच काय, आर्सेनिक आहे, एस बी ला, एस बी म्हणजेच काय बघा, जरा नाव जरा चेक करा काय एस बी च, नाव काय व्यवस्थित दिसे ना यात मला, पण एंटोमनी अँटीमनी असं घ्या. नंतर टी ला आहेच की, टी ला काय टेल्युरियम, आणि पिओला आहे का बघा, पिओला आहे पोलोनियम, नाही एवढंच घ्यायचं आहे, एवढेच नाव आहे ते मेटलॉइडचे, बाकीचे घ्यायचे नाहीत. कुठले आर्सेनिक घेतले की आपण, कुठले कुठले त्याला लक्षात ठेवा, हेला असे टिक मार्क करा, एस आय एस जी, नंतर काय सांगा एस बी टी आणि पीओ, परत चेक करा मेटलॉइड्स कुठले कुठले आहेत. एस आय म्हणजेच काय सिलिकॉन, जी म्हणजेच काय जी आहे का जर्मेनियम आहे की, एस म्हणजे आर्सेनिक, एस बी म्हणजे अँटीमनी, आणि टेलुरियम, टेलुरियम आणि कुठलं सांगा पोलोनियम, एवढं घेतलं. आणि कुठलं राहिलं असं तर मला सांगा परत तुम्ही, कुठलं बोरॉन, बोरॉन हा ठीक आहे, बोरॉन ते घ्या, बोरॉन लक्षात आलं. आता यामध्ये तुम्ही उद्या सांगा बोरॉन हे येते का नाही, त्यामध्ये चेक करून तुम्ही उद्या सांगायचं आहे, नाही तेवढं टाकायचं बोरॉन, बोरॉन इज मेटल नॉन मेटल किंवा मेटलॉइड्स, झालं हे चेक करायचंय, बोरॉन हे मेटलॉइड्स मध्ये येतं का, मेटल्स मध्ये येते का नॉन मेटल्स. आता हे झालं मेटलॉइड सांगितलं तुम्हाला, आता वरचा जो भाग आहे उजवीकडचा ते कुठले आहेत, आणि त्या झिगझॅग लाईनच्या डावीकडचे कुठले आहेत मला सांगा, ते ओळ वाचल्या मग अशी, उजव्या बाजूचा उजव्या बाजूचे एलिमेंट्स आहेत ते काय आहेत, काय सांगितले इथं उजव्या बाजूचे एलिमेंट्स काय सांगितले मग अशी वाचले आपण, काय सांगा लेफ्ट साईडला जे आहे ते मेटल्स आहेत, कुठले डाव्याकडचे काय सगळे मेटल्स आहेत, आणि उजवीकडचे काय आहेत नॉन मेटल म्हणजे हवेमध्ये असणार ते, आणि मेटल म्हणजे कुठे असणार आहेत सॉलिडमध्ये असणार आहे. नॉन मेटल कुठले डावीकडचे, कुणाचे डावीकडचे सांगा, हा ह्याच्या इकडचे मेटल्स आहेत, आणि इकडचे काय आहेत नॉन मेटल्स आहेत, उजवीकडचे नॉन मेटल्स आणि डावीकडचे मेटल्स, कुणाच्या उजवीकडचे आणि कुणाच्या डावीकडचे
झिगझॅग लाईनच्या कळाला. हा पॉइंट तुम्हाला विचारतात उजवीकडे कुठले एलिमेंट्स आहेत, डावीकडे कुठले आहेत, बरोबर बाउंड्रीला कुठले आहे, चार्ट देतात, चार्ट वरती पण प्रश्न विचारतात. जास्तीत जास्त आपण पाठच करून जायचं, शक्यतो चार्ट पाठ झालं तर सगळ्यात बेस्ट. सगळ्यात चार्ट पाठ करायचा, जे मेन मेन झालं. इथंपर्यंत तुम्हाला रचना कळाली, हे दोन प्रश्न कळाले, दोन प्रश्नाची उत्तर व्यवस्थित लिहायची आहेत. आणि त्यानंतर राहिलेला भाग आपण आता उद्या बघायचा आहे. आता जरा तुमचा अभ्यास बघूया, कारण सायन्स जरा हा भाग मोठा होता म्हणून अगोदर घेतला.